जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे नारायण कुचे. मात्र एकेकाळी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणला जायचा. 2014 भाजप सेना युती तुटल्यानंतर भाजपने या मतदारसंघावर ताबा मिळवला आणि या ठिकाणी भाजपचे आमदार नारायण कुचे निवडून आले. सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर बदनापूरमधील जनतेला काय वाटतंय हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. पाहूयात. जनतेच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी मी जालना जिल्ह्यातल्या बदनापूर अंबड मतदारसंघामध्ये आहे. आणि बदनापूर मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र 2014 युती तुटीनंतर हा किल्ला भाजपने काबीज केला. मात्र या ठिकाणी जनतेच्या मनात काय चालले, त्यांच्याविषयी काय भावना आहेत, आपल्या आमदारांनी नेमकं काय केलं हे जाणून घेण्यासाठी मी या मतदारसंघामध्ये आहे. आणि आपण बघू शकता की ही सगळी पक्षातील वेगवेगळे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांमध्ये सामान्य जनतासुद्धा आहे. नेमकं आपल्या आमदारांनी काय केलं, आपल्या मतदारसंघामध्ये कोणता विकास केला हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सुरुवातीला मला सांगा की विद्यमान आमदारांनी नजरेत भरतील अशी कोणती कामं केली? आता हे विद्यमान आमदारीने काय काम केलं हे तर जनताच सांगेल. त्याच्यामुळं आता आज तुम्ही आल्यामुळं आम्ही तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. सांगायचं झालं म्हणजे आज 2-4 वर्षाखाली तुम्ही जर बदनापूर मतदारसंघामध्ये फिरले असते तर सगळी परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहिली असते. परंतु आज रोजी सत्तेचा फायदा घेत स्थानिक आमदार नारायणभाऊ कुचे यांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर मतदारसंघाला मोठा निधी आणून बदनापूर मतदारसंघाबरोबर शहराचासुद्धा विकास केला. अगोदर मोठे मोठे रोड आले, करोडो रुपये बदनापूर मतदारसंघाच्या खात्यामध्ये आणून सनी आमदारांनी तीर्थक्षेत्रासारखे राजूरपासून मच्छोदरीपासून पैठण असे मोठे मोठे रोडं करून सनी इकडनं सोमठाणा देवी ते राजूर तिथून तर ते आपलं अंबड तालुक्यापर्यंत हे मोठे मोठे रोडाचं काम सध्या आता विद्यमान कामं चालू आहेत. रस्त्यांसाठी खूप मोठा असा निधी या ठिकाणी आणला आहे असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल विद्यमान आमदारांनी काय केलं या ठिकाणी? या आमदाराच्या बाबतीत सांगायचं झालं, सन्मान्य माझ्या मित्राने आता सांगितलं की यांनी रोडचे कामं केलेत, खूप विकास केला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज केंद्रामध्ये BJP सत्ता आहे, राज्यामध्ये BJP सत्ता आहे आणि या बदनापूरमध्ये सुद्धा नगर परिषद ही BJP ताब्यात आहे. आमदार साहेबांनी मला एक विचारायचं की तीर्थक्षेत्र जोड प्रकल्प म्हणून सनी यांनी सांगताय मला की रोड केला, आज राजूर आणि तुमचं पैठण हा जो तीर्थक्षेत्राचा जो दुंडीचा महामार्ग आहे हा महामार्गाचा ट्रॅक असा आहे की राजूर चिखली कंडारी निकळक अकोला वाला या पद्धतीचा ट्रॅक आहे. हा रस्ता उचलून त्यांनी दुसरीकडं काम केलं, यापेक्षा कुठलंही वेगळं काम त्यांनी केलं नाही असं मला या ठिकाणी सांगून तुम्ही एकाच मिनिटात मला जे बोलायचं आहे, आज बदनापूरच्या विकासा संदर्भात बोलायचं झालं, आज बदनापूरचा बऱ्याच दिवसापासून जे प्रमाणित प्रश्न आहे बसस्टँडचा हाही निकाली लागला नाही. माझ्या माता भगिनी ज्यावेळेस गावाकडनं किती इथं येतात त्यांना अक्षरशः युरिन पास करायला लघवी करायला सरणस करायला सुद्धा या ठिकाणी कुठल्या प्रकारचं स्वच्छालय या ठिकाणी उपलब्ध झालं नाही. तुम्ही काय सांगा? खऱ्या अर्थानं हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. परंतु गेल्या काही 2014 हा मतदारसंघ चुकून भाजपच्या वाटेला गेलेला आहे. माननीय या भागाचे आमचे स्वर्गवासी आमदार नारायण चव्हाण साहेब यांनी या बदनापूर विधानसभेचा फार मोठा विकास केलेला आहे आणि त्यानंतर या भागामध्ये रोडचे काम होताना दिसत आहेत परंतु ते पूर्णतःकडे जाताना दिसत नाही. रोड कुठंतरी होत आहेत परंतु गाड्या किंवा लोकांना जाण्यासाठी फार प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्ते नाही आहेत. पाहिजे तेवढं असं लोकांना सांगता येईल अशा पद्धतीचं कुठलंही काम या भागामध्ये दिसत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मला तरी असं वाटतं की जनतेसमोर कशा पद्धतीनं या आमदाराला जावं लागेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी जलसिंचनाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी असतील, आजही कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणचा प्रश्न हाताळला गेलेला नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा पाहतो की अंबडपासून बदनापूर असेल आणि भोकरदनचा काही भाग असेल, जर एके फळ फाट्यापासून भोकरदनचा माननीय आमदार रावसाहेब दानवे साहेब यांनी केलेला रस्ता जर सोडला तर या भागामध्ये कुठलाही रस्ता या ठिकाणी झालेला नाही आहे. रस्ते कामं होतात मात्र ती पूर्णत्वाकडे जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांनी काय केलं आणि काय केलं नाही? सर्वप्रथम मी AM News आभारी आहे की ज्यांनी जनताच्या मनामध्ये काय खरं म्हणलं तो बदनापूरची जनतामध्ये जे शहरवासी आज खरं बोलत हो हा भागामध्ये 2-2 महिने 1-1 महिना पाणी भेटत नाही. आज इतका वाईट अवस्था आहे. खरं या आमदाराने पाणी बाबतीत
काय केलेला नाही हे बोलतो रस्ता गेले. अरे रस्ता गेले तर नगरपालिकेचा अधिकार आहे, नगरपालिकांना निधी भेटतोय, नदी नगरपालिकामध्ये काम होणारच येते. लेकिन असा कोणता मोठा काम हा आमदारने माननीय आदरणीय भुजबळ साहेबने बदनापूरचा बायपास आम्ही पुरा सर्वे करून मंजूर झाला होता ते आत्तापर्यंत या सरकारने आता पेंडिंग टाकलेला आहे. बरोबर होतं की रस्ता गेले मोठे रस्ते का कुठे गेले, जे बदनापूरच्या मूल अडथळा होतो ट्राफिक दोन दोन तास होती इथे ते खरं बोलतो बायपासचा रस्ता पहिला अधुकर करायला पाहिजे होतं. बदनापूरमध्ये भ्रष्टांचा प्रश्न मागच्या वेळेस मागणी होती केलेला मंजूर आहे काय त्यांच्यामध्ये त्याने या आमदारांनी इतकी सत्ता होती वरपासून खालीपर्यंत सत्ता आहे यांनी बदनापूरचं भ्रष्टान केलं पाहिजे होतं. पाणी आज खरं पाणी नाही इथे नाही MIDCची पाईपलाईन जाऊ लागली. खरं बोलवतो याने जाऊन सरकार यांची आहे त्याने मंत्रालयामध्ये बसून पाणीपुरवठामध्ये बसून मंत्र्याकडून ते विशेष पाणीमध्ये पाईपलाईन त्याचे वाल टाकून बदनापूर शहर वाला वासियाला पाणी पाजायला पाहिजे. खरं बोलतो याचा निषेध करतो. हे खोटा बोटा बोलणारा सरकार आहे, हे खोटा बोलणारा आमदार आहे. हे लांब पाण्यासाठी या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी काही केलं नाही असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल, कोणते प्रलंबित प्रश्न तुमच्या मतदारसंघात? या बदनापूर मतदारसंघामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये म्हणा आज सत्ता भाजप केंद्रामध्ये एक हाती भाजपची सत्ता आहे आणि राज्यामध्ये भाजप सेनेची सत्ता आहे. परंतु यांचा सर्व दोन्ही याच्यामध्ये सत्ता असूनसुद्धा यांनी फक्त यांचं जे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते आज मतदारसंघामध्ये यांना पूर्ण कृषी खाता असेल, बँडचं खाता असेल किंवा MSCB वगैरे हे असेल, हे सर्व यांच्या जवळचे कार्यकर्ते नातेवाईक या माणसांचं पूर्ण कामं चालू आहे आणि सर्वसामान्य जनतेशी यांना काही घेणं नाही. कागदोपत्री पूर्ण बिलं काढणं चालू आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जाऊन बघितलं परिस्थिती तसे कामं झालेलं नाही, काही नाही. आणि राहिला बदनापूर शहरातला विषय, तर बदनापूर शहरामध्ये तुम्हाला सांगतो बस स्टँडच्या मुद्द्यावर हे इलेक्शन लढलेले. म्हणजे बदनापूर शहरवासियांना त्यांनी अगोदर ते आश्वासन दिलं होतं की आम्ही आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बस स्टँड करू, शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू. अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत, तुम्ही काय सांगाल? अनेक मूलभूत प्रश्न जे आहेत ते या मतदारसंघामध्ये प्रलंबित. बदनापूर ही नगरपंचायत 2015 पूर्वी एक खेडं होतं, ग्रामीण भाग होता. आज ग्रामपंचायत च्या ऐवजी नगरपंचायत झाली आणि ती आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथे जे बदनापूर नगरपंचायतमध्ये आमचे प्रदीप साबळे अध्यक्ष नेतृत्वाखाली जो विकास चालू झाला आज हे ताजं उदाहरण आहे की प्रत्येक रोडमध्ये प्रत्येक रस्त्याला तुम्हाला रोड दिसेल. प्रत्येक दुसरी गोष्ट ग्रामीण भागातील शेतकरी बंधूसाठी इम्याच्या तरतुदीत लोकांना लाभ मिळाला आहे. त्याच्यानंतर तुमचं जलसंधारणाचे कामं होऊ राहिले. आणि दुसरी गोष्ट जो बदनापूरपासून जो पैठण रोड चालला हा तुम्ही सर्वे करा, ह्या हायवेला लागेल इतका सुंदर रोड होत आहे. आणि दुसरी गोष्ट राहिलं शिवाजी महाराजा पुतळ्याचं, तर तुम्हाला आपल्या मागच्या बाजूला दिसेल की आता त्यांचं इथं पुतळ्यासाठी स्तंभ तयार करायला आला आणि लगेचच आता इथं पुतळा उभारला जाणार आहे. आणि राहिला पाणी प्रश्न, आज सोमठाण्यात तलावामध्ये पाणी नसताना बी तरी त्या भागातून 3 विहिरी खोदून आणि पाणीपुरवठा तळ्यातून पाणी येऊन आज बी सध्या पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे. ही फक्त असे गोष्ट झाली की बदनापूर शहराच्या लोकसंख्येच्या आधीनुसार थोडं पाण्याचं थोडं प्रॉब्लेम येतो आहे, पण इतरीन पाणी व्यवस्था नगरपंचायत सुरळीत करीत आहे आणि प्रत्येक गावामध्ये विद्यमान आमदारांची त्यांनी भक्कमपणे बाजू मांडलेली आहे. तुम्ही काय सांगाल, काय मूलभूत प्रश्न आहेत? बदनापूर शहराची मूलभूत पाणीचा प्रश्न जे आहे, पहिलं पाणीची प्रश्न अशी होती का इथं दोन दोन चार चार महिने नळ येत नव्हता. पाणी सोमठाण्यामध्ये नळ जे कनेक्शन आणि जी पाईपलाईन केलेली आहे ती निजामकालीन आहे, नगर परिषद आत्ता झालेली आहे. त्यांनी काही याचा नवीन योजना आणून नवीन पाईपलाईन टाकून बदनापूरचं शहरासाठी नवीन पाईपलाईन योजना करून नळाची व्यवस्था काही केलेली नाही आमदार साहेबांनी. अजून अजून काय मुद्दे आहेत? अजून सर्वात महत्त्व म्हणजे हा जो आमदार आहे फक्त आयत्या बिळावर नागोबा हा झालेला आहे. आता जवळपास मला तुम्ही सांगा नगरपंचायत प्रॉपर शहरला 8 करोड रुपये आलेले आहेत, 8 करोड रुपये आणि नंतर पुन्हा 2 करोड रुपये आता या याच्यात आलेले आहेत मागच्या 2 महिन्यापूर्वी. यांनी काय केलं 10 करोडचं? मला तुम्ही सांगा, सगळ्यात पहिले त्यांनी घ्यायला पाहिजे होतं पैठणच्या धरणातलं पाणी 2 करोड रुपये तिथं भरून पाणीपुरवठा मंत्री त्यांचा आहे, पालकमंत्री त्यांचा आहे, मग का नाही केलं त्यांनी? आणि फक्त म्हणायला म्हणतात की आम्ही हे काम केलं ते काही काम केलं, फक्त ही गोष्ट फक्त टक्केवारीसाठी केलेली गोष्ट आहे. जो नगरपंचायतचा पैसा आहे 10 करोड रुपये हे फक्त टक्क्यासाठी आमदारानं काय केलंय BNC ला वर्ग केलाय. निधी तसाच पडून आहे असं यांचं म्हणणं आहे. काय काय सांगा, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून बदनापूर शहराचा आणि बदनापूर विधानसभेचा सर्व सुटणार आहे. वॉटर ग्रीडची
योजना मंजूर झालेली आहे ही माननीय देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर लाखो कोटी रुपये तरतूद करून आपल्या या मराठवाड्याचा जनतेच्या हितासाठी पाणी आणण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि तसेच आज बदनापूर शहरामध्ये आज प्रत्येक रोडमध्ये डांबरीकरण नगर पंचायतच्या 2.5 वर्षाचं पाप आहे. गेल्या बारचीनं राष्ट्रवादी काँग्रेसची इथं आम्ही 8.5 खासदार माननीय खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी 8.5 ते 10 लाख कोटीचा निधी या ठिकाणी आणला. 2.5 वर्ष या राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते, त्यांनी काम केलं नाही, जनतेला विठीत धरण्याचं काम केलं. नंतर ही आमदार आणि खासदार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा नगरपंचायत चालू झाली त्यावेळेस मागच्या याला PMC नियुक्त केल्या. आज पाणी पुरवठ्याच्या PMC नियुक्त केल्या, नागपूरची PMC आम्ही नियुक्त केली, ती काम सध्या करते आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नेमकं तुम्ही काय सांगाल, नवीन आमदार जो होईल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? नवीन आमदाराकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. अर्धवट काम इथं झालेलं आहे बदनापूर तालुक्यामध्ये पूर्ण. आतापर्यंत पाण्याची व्यवस्था खरोखर नाही, 3 महिने झाले आज शहराला पाणी नाही आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय हा बसस्टँडचा आहे. आणि त्याच्यानंतर एक खेळाडूंसाठी सगळ्यात चांगलं क्रीडा संकुल व्हावं ही सगळ्यात जास्त प्रामाणिक इच्छा आहे. नवीन आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा? नवीन आमदार जो होईल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा? अपेक्षा नाही माझी. आता हे रोड झालेलं आहे तर हे खाली वरती हे बघून घ्या तुम्ही. आता इथं पूर्ण माती जमा होती, पावसाचं पूर्ण पाणी जमा होतं. भूमिगत गटार जे केलेले पाणी कुठं निघून राहिलं? तुम्ही काय सांगाल? खरं बोलतो आमच्या मित्रांनी सांगितलं नगरसेवकने की नगराध्यक्ष काय नाही केले. खरं बोलतो आमचे पांडू जराड जे चित्रा वाघ एक मिनिट तुमच्या माझ्यामध्ये बोलला नाही बोलला बोलू द्या इकडे साहेब. खरं बोलतो नगराध्यक्ष आमचं गेलं राष्ट्रवादीचे. खरं बोलतो राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षने 8 कोटी जितके रोड चालू आहेत शहरमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष चित्रा वाघ याच्या कार्यकालात मंजूर झालेला आहे. हे नगराध्यक्ष मागचे नगराध्यक्ष काय केले नाही याने आता याने काय केलं हे सांगावा. आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करतायत, मात्र जनतेसाठी नेमकं काय केलं हे मुळात काय, जशा आधीच्या समस्या होत्या त्याच समस्या अजूनही प्रलंबित आहे या मतदारसंघामध्ये. मुळात नेमका प्रश्न होता तो बसस्टँडचा प्रश्न अजूनही तसा आहे, तसाच आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावतोय नागरिकांना, त्याच्यामुळं नवीन येणारा आमदार जो आहे तो या मूलभूत गरजा तरी सोडवल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि इथंच थांबूयात. AM News साठी मी रवी जयस्वाल जालना.